नमस्कार मित्रांनो, गरुडझेप अकाउंटन्सी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण इयत्ता 12वीची उन्हाळी बॅच सुरू केलेली आहे, ज्या बॅचमध्ये आपण इयत्ता 11वीचा पूर्ण सिलॅबस कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर 12वीचा सिलॅबस पाहणार आहोत। ठीक आहे, तर 11वीच्या सिलॅबसमध्ये आपण सर्वात प्रथम इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग हे पाहणार आहोत। ठीक आहे, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग या टॉपिकमध्ये तुमचा सर्व थिअरॉटिकल पार्ट आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण डबल एंट्री सिस्टम पाहणार आहोत, परत जर्नल एंट्र्या कशा मारायच्या, बरोबर, अकाउंट्सचे रूल, डेबिट कोणाला कधी द्यायचा, क्रेडिट कोणाला कधी द्यायचा, ठीक आहे, या गोष्टी, तसेच त्यानंतर लेजर म्हणजे अकाउंट्स कसे बनवायचे, ठीक आहे, सबसिडियरी बुक म्हणजे परचेस बुक कसे बनवायचे, सेल्स बुक कसे बनवायचे, सेल्स रिटर्न बुक कसे बनवायचे, परचेस रिटर्न बुक कसे बनवायचे, आणि या सगळ्यानंतर टोटलिंग कसं करायचं, बॅलन्सिंग कसं करायचं, डेबिट बॅलन्स म्हणजे काय, क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, टू बॅलन्स कॅरिड डाऊन म्हणजे काय, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे काय, ह्या सगळ्या टर्मचा आधी अर्थ पाहणार आहोत। या टर्मचा तुम्हाला अर्थ समजला तर तुम्हाला कन्सेप्च्युअली अकाउंट्स चांगल्या रीतीने समजेल। ठीक आहे, आणि हो, रट्टामारी मी करून घेत नाही। ठीक आहे, म्हणजे कॅश आली की डेबिट आणि गेली क्रेडिट, डायरेक्टली असं आम्ही शिकवत नाही। ज्यांच्या अशा अपेक्षा असेल त्यांनी आमचा व्हिडिओ बघू पण नाही आणि क्लास पण जॉईन करू नाही। ठीक आहे, तर चला सुरू करूया आपला सर्वात प्रथम टॉपिक, सिलेबस। 11वीचं पुस्तक काढायचं नाही, ज्याप्रमाणे आपण चाललो आहे त्याप्रमाणे सगळं सुरळीत चालू ठेवायचं। तर टॉपिकचं नाव द्या पहिल्या, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। टॉपिकचं नाव काय आपल्या, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। ठीक आहे, ह्यामध्ये आपण बुक कीपिंग म्हणजे काय, म्हणजे बुक कीपिंगची ओळख करून घेणार आहोत आणि अकाउंटन्सीची ओळख करून घेणार आहोत। ठीक आहे, बघा, आता तुम्हाला जर मी विचारलं की बाबा बुक कीपिंग म्हणजे नेमकं काय, बरोबर ना, तर बघा, आता आपण जे काही अकाउंट शिकतोय, अकाउंटिंग म्हणजे हिशोब, आपण जो काही हिशोब शिकतोय हा हिशोब कोणा शिकत असतो, आपण बिझनेसचा, कोणाचा, बिझनेसचा। ठीक आहे, मग बघा, बिझनेसमध्ये आपण काय करतो, व्यवसायामध्ये आपण काय करतो, व्यवहार करतो, बरोबर ना। आता समजा जर माझा व्यवसाय छोटा असेल, म्हणजे एका टपरी वगैरे असेल, तर मला एवढं लेखाजोखा नाही ठेवला तरी चालतो। पण समजा माझा बिझनेस मोठा असेल, कपड्याचं दुकान आहे, बरोबर का, मोबाईलचं दुकान आहे, ठीक आहे, तर काही गिरायक उधारीवर नेतात तर काही गिरायक कॅशमध्ये नेतात, बरोबर ना। काही गिरायक काय करतात, थोडेफार अमाऊंट पेड करून टाकतात आणि थोडेफार उधार ठेवतात, बरोबर ना। आता 2-3 अशी गिरायक असतील तर मी त्यांचं रेकॉर्ड माझ्या डोक्यामध्ये लक्षात राहील। पण जर दिवसातनं 10-15 गिरायक उधार होत असतील तर ह्या सगळ्यांचा हिशोब माझ्या लक्षात राहील का, नाही राहणार। मग मला काय करावं लागतं, किंवा दुकानदाराला काय करावं लागेल, दुकानदाराला हे कुठं ना कुठं एका वहीमध्ये नोंद करावी लागेल की ह्या गिरायकाकडनं एवढे पैसे येणे आहेत, ह्या मालाचे येणे आहेत, बरोबर का। तो काय करतोय, तो वहीमध्ये लिहून काढतोय म्हणजे काय करतोय, नोंद करतोय, वहीमध्ये लिहून काढतोय म्हणजे काय करतोय, नोंद करतोय, बरोबर का। आणि नोंद कशाची करतोय, म्हणजे त्याचं काय हाय हॅलो बाय बाय असलं काय रेकॉर्डिंग करतोय का, फक्त व्यवसायाचं जे देणं घेणं आहे त्याचं रेकॉर्डिंग करतोय, व्यवसायाचं जे देणं घेणं आहे त्याचं रेकॉर्डिंग करतोय, बरोबर का। म्हणजे एक प्रकारे त्याने एका बुकमध्ये नोंदी लिहून ठेवल्या, बरोबर का। त्याने काय केलं, बुक्स ऑफ अकाउंट्स तयार केलं, त्याने बुक्स तयार केले कशाचे, अकाउंट्सचे, लोकांकडनं किती येणं आहे, लोकांकडनं किती देणं आहे, ज्याचं त्याचं सेपरेट खातं बनवलेलं असतं, ह्यालाच काय म्हणतो आपण बुक कीपिंग। मग जर मला जर कोणी प्रश्न विचारला व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग, तर मी ह्याला असं लिहू शकतो, मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, कोणाचे, ऑफ बिझनेस इज कॉल्ड बुक कीपिंग। समजतंय का, आता बघा, हां, जे विद्यार्थी मराठी मीडियमने असतील तर मी
क्वेश्चन वाचत असताना किंवा उत्तर सांगत असताना काही काही शब्दांचे अर्थ मराठीत सांगतो, तर न लाजता त्या शब्दाचा अर्थ मराठीत लिहून घ्यायचा, आपल्याला अकाउंट समजून घ्यायचं आहे, पाठ नाही करायचं, ठीक आहे? तर काय लिहिलं आहे बघा, मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ बिझनेस. मेंटेनिंग म्हणजे काय? तयार करणे. मेंटेन म्हणजे काय? तयार करणे. ऑफचा अर्थ काय असतो? चा, ची, चे, एकतर चा किंवा ची किंवा चे. तर मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स काय करतोय आपण? बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करतोय. कोणाचे? ऑफ बिझनेस, बरोबर ना? व्यवसायाचे बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करणे म्हणजेच काय? बुक कीपिंग. समजते का? मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज बुक कीपिंग. व्यवसायाचे बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करणे म्हणजेच काय? बुक कीपिंग असं म्हटलं जातं. आपल्या भाषेत शिकायचं, ठीक आहे? कधी पण. आता बघा, एखादा मुलगा उठला, मला म्हणला की सर, बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे नेमकं काय? काय म्हणला? बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे नेमकं काय? आता मागाशी आपण जे एक उदाहरण पाहिलं, बरोबर का? दुकानदाराने काही उधारीचे व्यवहार केले होते आणि त्या वहीमध्ये काही ना काय लिहून काढलं होतं. त्या वहीमध्ये लिहिताना आता ती वही त्याने कायसाठी आणली असेल? व्यवसायासाठी, बरोबर का? मग त्या वहीमध्ये त्याने हॅलो, हाय, बाय बाय, हाव आर यू किंवा त्या गर्लफ्रेंडला काय लव्ह लेटर वगैरे असं काय लिहिलं का? नव्हतं लिहिलं, बरोबर का? त्याने त्यात काय केलं होतं? व्यवहाराची नोंद केली होती. कशाची? व्यवहारांची नोंद केली होती. आणि हे व्यवहार त्याचे वैयक्तिक व्यवहार होते का व्यवसायामधले व्यवहार होते? व्यवसायामधले व्यवहार, ठीक आहे? मग बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? जिथं आपण काय करतो? व्यवसायातील व्यवहारांची काय करतो? नोंद करतो. म्हणजे बिझनेसमधील ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करतो, त्याला काय म्हणतो आपण? बुक्स ऑफ अकाउंट्स. तर माझा सेकंड क्वेश्चन काय लिहून काढू आपण? काय लिहून काढू? व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स, तर मी काय म्हणणार? बुक्स ऑफ अकाउंट्स मीन्स व्हेअर, जिथे काय करतो? व्हेअर ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड म्हणजे व्यवहार, रेकॉर्डेड म्हणजे नोंदणी करणे. बुक्स ऑफ अकाउंट्स अर्थ काय असतो? जिथं आपण व्यवहारांची नोंद करतो, जिथं आपण व्यवसायातील व्यवहारांची किंवा व्यवसायातील ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करतो, त्याला काय म्हणतो आपण? बुक्स ऑफ अकाउंट्स. समजलं? ठीक आहे. आता अजून एक मुलगा उठला आणि मला काय म्हणला, सर हे दोन्ही समजलं, पण ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय? ट्रान्झॅक्शन व्यवहार म्हणजे नेमकं काय? बरोबर का? तर बघा, समजा तुम्हाला तुमच्या आईनं काय केलं? दुकानात जाऊन साखर आणायला सांगितली. काय नाही सांगितली? साखर आणायला सांगितली, बरोबर का? तुम्ही दुकानात गेला, बरोबर, दुकानदाराला म्हणला की 1 किलो साखर द्या, त्यानं तुम्हाला 1 किलो साखर दिली. आता तुम्ही हाय असं निघून असाल का? नाही ना. त्यानं 1 किलो साखर दिली म्हणल्यावर त्याला काय ना काय द्यावं लागेल. मग तुम्ही काय करता? त्याला पैसे देता, बरोबर का? मग बघा इथं काय झालं, तुम्ही दुकानदाराने तुम्हाला काय दिली? साखर. आणि साखरेच्या बदल्यात तुम्ही त्याला काय दिले? पैसे, बरोबर का? म्हणजे दुकानदाराकडे साखर तुमच्याकडे आली आणि तुमच्याकडले पैसे त्याच्याकडे गेले. म्हणजे दुकानदाराकडली 1 वस्तू तुमच्याकडे आली आणि तुमच्याकडली 1 वस्तू त्याच्याकडे गेली. समजते का? वस्तू म्हणजे एक प्रकारे पैसा. समजते का? म्हणजे दोघांमध्ये काय झालं? देवाणघेवाणला मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक्सचेंज, बरोबर का? दोघांमध्ये काय झालं? एक्सचेंज झालं. कशाचं? एकतर मालाचं किंवा सर्व्हिसेसचं, बरोबर का? माल म्हणजे गुड्स, कळतंय का? आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. सर, सर्व्हिसचं देवाणघेवाण कसं होईल? समजा तुम्ही माझ्याकडे कोचिंग क्लाससाठी आला, बरोबर का? मी तुम्हाला 1 महिन्याभर टीचिंग केलं, बरोबर, आणि तुम्ही मला महिना भरला की मला 500 रुपये आणून दिले, बरोबर का? आता इथं माझ्याकडून तुम्हाला एखादी गोष्ट वगैरे गेली नाही, पण ॲटोमॅटिकली तुम्हाला मी शिकवलं आहे, म्हणजे काय गेलं? तुम्हाला मी सेवा पुरवली, आणि मी पुरवलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही मला काय दिले? माझी फी दिली, ठीक आहे? म्हणजेच ट्रान्झॅक्शन म्हणजे. क्वेश्चन लिहा, व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन? व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन?
तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय लिहिले बघा आपण. ट्रान्झॅक्शन्स मीन्स एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये जी वस्तूंची काय होते किंवा सेवांची देवाणघेवाण होते त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्झॅक्शन्स असे म्हणतो. बरोबर का सर? हा थिअरी पार्ट पाहणं आवश्यक आहे का? हो, थिअरी पार्ट समजून घेतला तर तुम्हाला MCQ लिहिता येतील, ट्रू ऑर फॉल्स लिहिता येतील. समजतंय? म्हणून थिअरी पार्ट समजून घ्यायचा. कळलं? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे मराठीमध्ये काय? व्यवहार. आणि व्यवहार म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये झालेली वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण. ठीक आहे, ओके, चला. समजलं इथपर्यंत? हे सगळं लिहून घ्यायचं तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित. ठीक आहे, चालूमध्ये लिहून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट काढा आणि परत लिहून घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ठीक आहे, चला. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, व्यवहाराचे किती प्रकार असतात तुम्हाला माहीत असलेले? ठीक आहे, मला जेवढे माहिती आहेत मी तेवढे सांगतो. ठीक आहे, जर बघायला गेलं तर मी पहिलं काय म्हणाल, एक तर रोखीचा व्यवहार आणि दुसरा उधारीचा व्यवहार, एवढंच म्हणेल. बरोबर का? कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट म्हणजे उधारीचा व्यवहार, समजतंय का? पण अकाउंटिंगच्या भाषेमध्ये मुख्य प्रकार दोन पडतात. एक असे व्यवहार ज्यामध्ये पैशांचा समावेश असतो. काय बोललो मी? असे व्यवहार ज्यामध्ये काय होतं, पैसा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यामध्ये समाविष्ट असतो. आणि दुसरा प्रकार असा की ज्यामध्ये पैसा डायरेक्टली पण समाविष्ट नसतो आणि इनडायरेक्टली पण समाविष्ट नसतो. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. तर चला, सेंटरला हेडिंग द्यायचं. हे जे तुमचं पान असतं, ह्या एक पानाच्या सेंटरला हेडिंग द्यायचं. काय हेडिंग द्यायचं? सेंटरला म्हणजे मध्यभागी. टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. बरोबर रेषे म्हणजे खाली बाण वाढायचा, सरळ रेष वाढायची, परत दोन्हीकडे दोन बाण करायचे. तुमचं पहिलं येणार मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. आणि इथं येणार नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे, आता मॉनेटरी म्हणजे काय? पैशाचा समावेश असतो आणि तिकडे कंसामध्ये काय येईल? पैशाचा समावेश नसतो. तर मॉनेटरी ट्रान्झॅक्शनची डेफिनेशन लिहून घ्या. इथं काय लिहायचं? ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी मनी और मनीज वर्थ आर इन्क्लूडेड. ठीक आहे, मनी म्हणजे पैशाचा समावेश असतो. ठीक आहे, डेफिनेशन अशी आहे. आणि ह्याचे परत दोन प्रकार पडतात. ठीक आहे, पहिला आहे आपला काय? कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे क्रेडिट क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि नॉन मॉनिटरी म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी इज नॉट इन्क्लुडेड. Thank you.
ठीक आहे, बघा काय लिहिलंय, ह्यालाच काय म्हणतात बार्टर सिस्टम, म्हणजे असेटच्या बदल्यात असेट, ठीक आहे. हे आपण परत बघू आणि समजून घ्या. ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार असतात? पहिला आहे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, ह्याचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये पैशाचा समावेश असतो, ठीक आहे. आता ह्या ज्या मॉनेटरी ट्रान्झॅक्शनची डेफिनेशन काय पाहिली आपण, ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी ऑर मनीज वर्थ आर इन्क्लुडेड, ठीक आहे. असे व्यवहार ज्यामध्ये पैसा किंवा पैशा एवढी किंमत काय असते, समाविष्ट असते, त्याला काय म्हणतो आपण, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. आणि त्याच्याखाली आपण दोनल्यात कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता एखादा म्हणेल की सर कॅश ट्रान्झॅक्शन समजला, रोखीचा व्यवहार समजला, जर आम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आम्ही जातानाच पैसे घेऊन जातो, त्यामुळे त्यात पैशाचा समावेश आहे हे आम्हाला कळलं. पण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचा व्यवहार, मग उधारीच्या व्यवहारामध्ये आम्ही तर समोरच्याला पैसे देतच नाही, बरोबर ना. पप्पा म्हणतात ह्या दुकानातून 1 किलो साखर घेऊन ये, आम्ही घेऊन येतो, दुकानदार आमच्या दुकानदारांचे आई वडील बघून घेतात, मग आम्ही तर व्यवहार केला पण पैसे दिले नाहीत, बरोबर का. अरे बाळांनो, तुम्ही पैसे फक्त तात्पुरते दिले नाहीत, बरोबर का. आज उद्या परवा किंवा एक महिन्याभरानं ज्यावेळेस आईची पगार होईल किंवा पप्पांची पगार होईल त्यावेळेस त्याला द्यावं लागेल का, नाही द्यावं लागतंय, ठीक आहे. म्हणून ह्याला पण काय म्हणतात, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मग सर नॉन मॉनेटरी म्हणजे काय, ज्यामध्ये पैशाचा समावेश नसतो. सर कसं काय, बघा तुम्हाला काय म्हणलं मी टीचिंग करतोय, ठीक आहे. आता समजा क्लासमध्ये एखादी मुलगी आहे, ठीक आहे, आणि तिच्या बहिणीचं किंवा आईचं ब्युटी पार्लर आहे. काय म्हणलं मी शिक्षक आहे, ठीक आहे, मी तिला, ती माझ्या क्लासला आहे, तिच्या आईचं किंवा बहिणीचं काय आहे, ब्युटी पार्लर आहे, ठीक आहे. आमच्या मॅडम आल्या आणि आमच्या मॅडमने काय केलं, पार्लरमध्ये जायचं म्हणलं मला. काय म्हणल्या, पार्लरमध्ये जायचं आहे, 3000 रुपये द्या म्हणले मला, ठीक आहे. काय म्हणल्या मॅडम आमच्या, मला मला पार्लरला जायचं आहे, 3000 रुपये द्या, बरोबर का. मग माझ्या डोक्यात काय आयडिया आली, आपल्या क्लासमध्ये असे की विद्यार्थी आहे, तिथे गेल्यावर पैसे कमी बसतील, बरोबर का. मग मी काय म्हणलं, तू काय जा, तू जा त्या पार्लरमध्ये आणि माझं नाव सांग. काय म्हणलं, तू त्या पार्लरमध्ये जा आणि माझं नाव सांग. मॅडम पार्लरमध्ये गेल्या, माझं नाव सांगितलं, त्यांनी काही पैसे मागितले नाहीत, बरोबर का. आणि त्या मुलीनं 5-6 महिने क्लास केला, बरोबर का, 5-6 महिने क्लास केला. आणि ती काय केलं, तिनं ती फी घेऊन आली माझ्याकडे. ते काय घेऊन आली, फी घेऊन आली. मग मी काय म्हणलं, नाही 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 फी नको दे, नाही नाही फी नको राहू दे म्हणलं, बरोबर का. मी का फी नको म्हणलं, ती म्हणली नाही नाही सर, फी तुम्ही घेतलीच पाहिजे, तुम्ही आम्हाला शिक्षण देताय. मी म्हणलं, अगं ऐक, मी काय तुला उपकार करत नाही आहे किंवा तुझी मदत करत नाही आहे, आमच्या मॅडम तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आल्या, त्याचं बिल 2500 किंवा 3000 रुपये झालं असेल तर ते ह्या फीमध्ये वजा करून घेण्यास सांग. कळलं. आता इथं काय झालं बघा, काय झालं, फक्त मॅडमने काय दिली, सर्विस, आणि मी तुम्हाला काय दिली, सर्विस. कळतंय का, म्हणजे आमच्या मॅडमला सर्विस दिली काय आणि मला दिली काय, बरोबर का. आणि मी तुम्हाला काय केलं, सर्विस, सर्विसच्या बदल्यात काय आली, सर्विस आली. काय झालं, सर्विसच्या बदल्यात काय झाली, सर्विस. हा व्यवहार आहे पण ह्यात पैशाचा समावेश आहे का, नाही. ह्यालाच काय म्हणतात, बार्टर ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. असेटच्या बदल्यात असेट घेणे म्हणजे मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता, म्हणजे मालाच्या बदल्यात माल किंवा सर्विसच्या बदल्यात सर्विस. समजतंय, ठीक आहे. सांगतो आता, काही काही मुलांचा अजून प्रश्न असेल, सर थिअरी महत्त्वाची आहे का. हो, कारण इयत्ता 12वीला किंवा इयत्ता 11वीला तुम्हाला एक प्रकारचा प्रश्न येतो, ठीक आहे. तुम्हाला एखादं भलं मोठं वाक्य देतात आणि त्या पूर्ण वाक्याऐवजी एकच शब्द वापरायला लावतात. समजा त्यांनी वाक्य लिहिलं, द ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी ऑर मनीज वर्थ आर नॉट इन्क्लुडेड, एवढं वाक्य दिलं आणि एक शब्द वापरा म्हणले, उत्तर काय. ट्रान्झॅक्शन्स इन विच मनी ऑर मनीज वर्थ आर नॉट इन्क्लुडेड, असे व्यवहार ज्यामध्ये पैसा किंवा पैशाचा समावेश नसतो. शब्द काय येणार आहे, नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. समजलं का. म्हणून थिअरी महत्त्वाची आहे आणि ही इथं समजून सांगितलं तर समजतं. समजतंय का, लिहून घ्या.
ओके ठीक आहे, चला रेप करा. ओके चला, आता बघा मी काय म्हणतोय. आता आपण काय करणार, व्यवसायात पुस्तकं आणणार, परचेस बुक बनवणार, सेल्स बुक बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार, सगळं बनवणार, मान्य बरोबर का? पण सर, हे जे आपण अकाउंटिंग करतोय किंवा हे जे आपण बुक्स ऑफ अकाउंट ठेवतोय, रेकॉर्ड तयार करून ठेवतोय, ह्या रेकॉर्डचा उपयोग कोणाकोणाला, रेकॉर्डचा उपयोग कोणाकोणाला? हां, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, हे सुरू करण्याच्या अगोदर बा काय म्हणतोय मी. तुम्ही असे बरेच व्यावसायिक बघितले असतील ज्यांना फक्त व्यवसाय चालवायचा कळतो, बरोबर का? त्यांना लिखापडी येत नाही, म्हणजे ते शून्य शिकलेले असतात, त्यांना काहीच लिहिता येत नाही, पण तरी पण व्यवसाय मात्र ते व्यवस्थित चालवतात, गणिताचा हिशोब मात्र पक्का असतो, कळतंय का? मग असे व्यावसायिक काय करतात, अकाउंटंट कामाला ठेवतात, बरोबर का? मग त्या पोस्टसाठी आपल्याला शिकायचं, ठीक आहे? त्यामुळं आता समजून घ्या, कळलं बघा काय म्हणतोय. म्हणजे जो अकाउंटंट जो काही अकाउंटिंग करतोय, जे काही रेकॉर्ड बनवतोय, बरोबर का, ह्या रेकॉर्डचा उपयोग कोणाकोणाला होतो? सर कोणाला होणार आहे, फक्त व्यवसायाच्या मालकाला. अरे हो, व्यवसायाच्या मालकाला होतोच होतो, ठीक आहे, व्यवसायाच्या मालकाला होतो. व्यवसायामध्ये जे मॅनेजमेंट आहे, जे व्यवसायाचं व्यवस्थापन करतात, व्यवसाय बारका असेल ठीक आहे, जो ओनर आहे तोच मॅनेजर आहे. रिलायन्स अंबानी, अंबानी येणार आहे का मॅनेजमेंट करायला? नाही येणार, अंबानी फक्त निर्णय घेतो, बरोबर का? हा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, निर्णय इन्व्हेस्टमेंट, बरोबर का? मग उपयोग कोणाकोणाला होतो, ओनरला तर होतोच, मालकाला होतोच, पण व्यवसायात जे व्यवस्थापकीय कार्य आहे, म्हणजे जे मॅनेजरियल वर्क आहे, त्यांना बी होतो, बरोबर का? अजून कोण राहिलं सर? ठीक आहे, आता बघा मी काय म्हणतोय, हे सगळं लिहून घ्यायचं आपल्याला, हे सगळं लिहून घ्यायचं. एक काम करा, हेडिंग द्या, हेडिंग द्या, युजर्स ऑफ अकाउंटिंग, युजर्स ऑफ बुक कीपिंग लिहून घ्या, युजर्स ऑफ बुक कीपिंग. युजर्स म्हणजे काय? हे ज्या काही रेकॉर्ड आपण तयार करतो, ह्याचा उपयोग कोणाकोणाला होतो, ठीक आहे. तर पहिला आहे ओनर, ओनर म्हणजे मालक, ठीक आहे. दुसरा आहे मॅनेजमेंट. कॅमेरा दिसतोय का इकडला कोपरा?